आणि ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने आज विदर्भवादी कार्यकर्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मधल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत आहेत। फडणवीस यांच्या धरमपेठ इथल्या निवासस्थानाबाहेर सध्या कडेकोट बंदोबस्त लावण्यात आले। ही दृश्य आपण थेट नागपूर मधली पाहतोय। नागपूर मध्ये आंदोलन सुरू झालेले आहे। विदर्भवादी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आंदोलन सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या बाहेर। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आंदोलना संदर्भातली अधिक अपडेट आपल्याला देतील। तुषार, आता नेमकं काय सुरू आहे फडणवीसांच्या घराबाहेर? सध्या जर का बघितलं कविता, तर या आंदोलकांना जे वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसर आहे तिथे अडवण्यात आलेलं आहे। साधारण अर्ध्या तासाआधी आंदोलकांचा जो लॉंग मार्च आहे तो संविधान चौकातून सुरू झाला। सुरुवातीला शांततेमध्ये या आंदोलकांनी लॉंग मार्च काढला, मात्र नंतर अचानक इथे जेव्हा बॅरिकेडिंग करून पोलिसांनी यांना अडवलं तर ते आक्रमक झाले आणि बॅरिकेडिंग ओलांडून ते इथे शिरण्याचा प्रयत्न करत होते, फडणवीसांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करत। काय मग बघू शकतो की काही आंदोलकांना अटक देखील करण्यात आलेली आहे, मात्र पोलिसांचं कुठेतरी दिशाळ नियोजन यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे। महत्त्वाची गोष्ट की ज्या प्रकारे हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत, त्यांची आता प्रमुख मागणी आहे, तर वेगळा विदर्भ राज्य ही त्यांची प्रमुख मागणी आहे। या व्यतिरिक्त ज्या दोन तीन प्रमुख मागणी आहेत त्यामध्ये विदर्भवाडी संदर्भात त्यांचं आंदोलन आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की विदर्भामध्ये आधी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, नव्याने काही औष्णिक संचय इथे उभारण्यात येत आहे कोराडीचे, त्याचा त्यांना विरोध आहे। विदर्भामध्ये औष्णिक विद्युत केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होते, मात्र कुठेतरी त्याचा फायदा विदर्भातल्या जनतेला होत नाही, त्या विदर्भातल्या जनतेसाठी कुठेतरी वीज दरामध्ये सूट देण्यात यावी अशी देखील या आंदोलकांची मागणी आहे। आणि आज ऑगस्ट क्रांती दिन आहे, या ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून विदर्भवाद्यांनी हे आंदोलन केलं। आपण बघू शकतो की जे आंदोलक आक्रमक झाले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांची मागच्या साधारण 30 मिनिटांपासून मोठी दमछाक होताना पाहायला मिळत आहे। बाजूच्या वाहनामध्ये देखील बघितलं तिथे देखील मोठ्या संख्येने आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। आतापर्यंत साधारण 40 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, पण मोठ्या संख्येने ते आंदोलक आहे आणि विशेष करून महिला आंदोलक देखील आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। काही आंदोलक आहे पण त्यांना विचार त्यांच्या काय मागण्या आहे। आम्ही इथं फक्त आणि फक्त विदर्भाच्या मागणीसाठी आलो। तरुणांना काम नाही, हाताला रोजगार नाही, तरी हे बेवस सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत सत्ता नाटक तिथे चालू आहे, त्या मुंबई दिल्ली मध्ये आपले तारे कमवत आहे, पण आमच्या विदर्भाच्या तरुणाला हाताला काम नाही। मी आमसारखं ना मुश्किल असं प्रोजेक्ट इथं आणून ठेवलं, पण त्याचा 1% फायदा सुद्धा विदर्भाच्या जनतेला झाला नाही, तरुण पोरांना झाला नाही। म्हणून तरुणांच्या मागणी करिता यांनी या वर्षी विदर्भ राज्य देण्यात यावं, असा कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। वीज दरा संदर्भात वीज दरवाढी संदर्भात तुमची मागणी आहे? शेतकरी आत्महत्या, कुपोषण, नक्षलवाद, वीज माग यासारख्या समस्याला मागील 60 वर्षापासून जेव्हापासून विदर्भाला महाराष्ट्रात सामील केले तेव्हापासून सतत विदर्भावर अन्याय होत आहे। या विदर्भाला वाचा फोडण्यासाठी मागील 10 वर्षापासून विदर्भ राज्य आंदोलन समिती आंदोलन करत आहे, परंतु हे हलकट सरकार, हे नालायक सरकार इथल्या युवकांना न्याय देऊ शकत नाही। ज्या पुण्या मुंबई विभागाला 23%, ज्या विदर्भाला वाटा 23% मिळायला हवा होता, आज तो वाटा 2% मिळत आहे। युवकांना नोकऱ्या पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे विभागाच्या, इथल्या विदर्भातल्या पोरांनी काय केलं? आपण बघू शकतो की अशा प्रकारे हे आंदोलन आक्रमक आहे, कारण की त्यांना इथे बॅरिकेडिंग करून अडवण्यात आलं आणि ते त्यांना पचनी पडलं नाही। त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही शांततेमध्ये आंदोलन करत होतो, मात्र पोलिसांनी कुठेतरी बळाचा वापर केला, त्यामुळे मग आंदोलक देखील आक्रमक झाले। मग पुरुष आंदोलक असेल, महिला आंदोलक असेल, ज्यांनी बॅरिकेडिंग ओलांडून इथे दुसऱ्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र साधारण 500 मीटर अंतरावरच आंदोलकांनी पोलिसांनी आंदोलकांना अडवलेलं आहे। मात्र ज्या प्रकारे इथे आंदोलकांची उपस्थिती आहे आणि त्यांचं आक्रमक स्वरूप बघून निश्चितच मोठी दमछाक पोलिसांची आपल्याला होताना दिसत आहे। सध्या मागच्या 1 तासापासून हे आंदोलन सुरू आहे, आणखी काही वेळ असंच आंदोलन राहील असं चित्र तरी सध्या पाहायला मिळत आहे। विदर्भवादी नेत्यांचं हे आंदोलन आहे, कार्यकर्ते सध्या संतप्त दिसत आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यासाठी प्रयत्न या कार्यकर्त्यांचा सुरू होता, मात्र पोलिसांनी या निवासस्थानापासून काही अंतरावर या सगळ्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केलाय, मात्र हे कार्यकर्ते सध्या संतप्त आहेत। पोलिसांची बॅरिकेड्स ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न सध्या या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय। मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्त्या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। घोषणाबाजी जोरजोरामध्ये केली जाते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या बाहेर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था आता तैनात करण्यात आलेली आहे। तिथली नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा तुषारकडे जाऊयात। तुषार,
कविता जर का बघितलं पाठीमागे तर साधारण 500 मीटर अंतरावर हे मोर्चेकरांना पोलिसांनी अडवलेला आहे, मात्र अजूनही मोर्चेकरी हे आक्रमक आहे। कारण की महत्त्वाची गोष्ट की ज्या प्रकारे पोलिसांनी यांना इथे अडवलं, सुरुवातीला अत्यंत शांततेमध्ये यांचा लॉंग मार्च सुरू झाला होता। संविधान चौकामधून सुरू झालेला लॉंग मार्च जेव्हा वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसरामध्ये पोहोचला आणि इथे जेव्हा त्यांना बॅरिकेडिंग दिसलं तेव्हा ते आक्रमक झाले आणि त्यांनी बॅरिकेडिंग ओलांडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये की संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला। मोठ्या संख्येने जे आंदोलक आहेत ते बॅरिकेडिंग ओलांडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराकडे धावताना दिसत होते, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। यामध्ये पुरुष कार्यकर्ते असेल, महिला कार्यकर्ते असेल, या देखील मोठ्या संख्येने होत्या। यांच्या ज्या 2-3 प्रमुख मागण्या, यामध्ये वेगळा विदर्भ राज्य ही तर त्यांची मागणी आहेच। त्यांनी यासाठी 31 डिसेंबरचं लक्ष निर्धारित केलेलं आहे, 31 डिसेंबरच्या आत त्यांना वेगळा विदर्भ राज्य घ्यायचा। सोबतच वीज दर वाढ असेल, कडधान्य किंवा अन्नधान्यावरती GST लावलं त्या संदर्भात त्यांची मागणी आहे की ते GST रद्द व्हावी। या व्यतिरिक्त विदर्भामधलं औष्णिक विद्युत केंद्रामुळे जे प्रदूषण होते तो देखील एक वेगळा विषय यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून घेतला। आणि कुठेतरी मागच्या अनेक वर्षापासून वेगळ्या विदर्भाचं जे आंदोलन आपल्याला पाहायला मिळते, काहीसं शांततेमध्ये पाहायला मिळत होतं, मात्र आज क्रांती दिनाचं जे औचित्य आहे आणि त्या औचित्यानिमित्त त्यांनी जे लॉंग मार्च आयोजन केलेलं आहे तो अत्यंत आक्रमक असं लॉंग मार्च आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चित आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमा झालेले आहेत, आक्रमक झालेले दिसत आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर जाण्याचा या कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता, मात्र तिथपासून जवळपास 500 मीटर अंतरावर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बॅरिकेडच्या सहाय्यानं रोखून धरलेलं आहे। मात्र ही बॅरिकेड्स ओलांडून सध्या पोलिसांचा पहारा तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांचा सुरू आहे। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।